नमस्कार शेतकरी बंधूंनो, हुडी शिवारातील लक्ष्मण इंदल राठोड या शेतकरी बंधूंच्या शेतामध्ये या ठिकाणी आज आपण आलेले आहोत. दादांनी दप्तरी 354 या बियाण्याची लागवड या ठिकाणी केलेली आहे. दादांचं क्षेत्र एकूण 2 एकर आहे आणि 2 एकरामध्ये यांनी 30 किलो बियाणं लागवडीसाठी वापरलेलं आहे. तर दादांची लागवड या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे झालेली असून यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे रिझल्ट दप्तरी 354 या वाणाचे आपल्याला दिसून येत आहेत. तर या ठिकाणी जे झाड बघत आहोत आपण, तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची एक विशेषता म्हणजे या झाडामध्ये 3 ते 4 दाण्याची शेंगाची अवस्था आहे आणि शेंगाच्या अवस्थेमध्ये आज हे झाड अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येत आहे. तर इंदल भाऊ, आपला मोबाईल नंबर सर्व शेतकऱ्यांना सांगू शकता? हो, सांगतो सर. सांगा दादा. 70 38 89 63 70. बरं, हा दादांचा मोबाईल नंबर आहे. आणि हुडी शिवारामध्ये हे क्षेत्र असून सर्वांना पाहण्यासाठी अतिशय चांगला प्लॉट आहे, कारण की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नवीन वाणाची लागवड करायची म्हटलं तर पूर्वनियोजित क्षेत्रामध्ये आपण हे वाण कोण्या पद्धतीचं आहे हे बघणं अतिशय चांगलं राहते आणि पुढील नियोजनासाठी अतिशय फायदेशीर राहते. त्याच्यामुळं इंदल भाऊ हे हुडी शिवारातील असून यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं या ठिकाणी दप्तरी 354 या वाणाचं नियोजन केलेलं आहे. नक्कीच दादा, आपल्याला या वाणाचा अतिशय चांगला फायदा होईल. चांगला फायदा, कारण की फलधारणा जी आहे शेंगाची ती चांगल्या प्रकारची उत्तम प्रकारची आहे, भरपूर आहे. आणि सध्या या वाणाबद्दल आपल्याला काय वाटते? चांगली व्हरायटी आम्हाला चांगली वाटायला. चांगलं वाटायला. बरं, रोगराईमध्ये ही पिवळं नाही, काय रोग नाही, काय नाही. हा, पिवळं होतं, ते पिवळाचं कोणतं एक झाड दिसत नाही. बर, लई व्हरायटी चांगली सुपर आहे. शेंगाच्या बाबतीत काय वाटतं? शेंगाच्या बाबतीत फळ भरपूर आहे. भरपूर फळ आहे. भरपूर आहे. तर 3 ते 4 दाण्यापर्यंत शेंगाची हे आहे. हा, तर लई चांगलं भरपूर फळ असून त्याचं जे बुड राहते ते मोठा शेंगीन आहे. बर, या सर्व गुणधर्मामुळे तुम्हाला ही व्हरायटी अतिशय चांगली वाटली. बरोबर, धन्यवाद भाऊ. तुम्ही जे दप्तरी परिवाराला अतिशय चांगला मोलाचा वेळ दिला आणि तुमच्या लागवडीमुळे अनेक शेतकऱ्यांना चांगला एक चांगला मेसेज मिळाला की जेणेकरून पुढच्या वर्षी लागवड करताना या वाणाची शेतकरी चांगल्या पद्धतीने निवड करतील. धन्यवाद भाऊ. धन्यवाद. तर मित्रांनो, आता जो व्हिडिओ आपण पाहिला त्याच्यामध्ये लक्ष्मण भाऊ राठोड यांच्या शेतातलं सोयाबीन आपण पाहिलेलं आहे. अतिशय सुंदर असं नियोजन आहे त्यांचं शेतीचं आणि सोयाबीनच्या शेंगा वगैरे लागलेल्या आहे. तर एकरी फक्त 30 किलो बियाणं त्यांनी वापरलेलं आहे. तर असे प्रयोग प्रत्येक शेतकऱ्यांनी करायला पाहिजे. आणि विशेष म्हणजे आता सर्वीकडे येलो मोजाक या रोगाचं थैमान आहे सोयाबीनवर, पण त्याच्या शेतात एकही झाडं पिवळं पडलेलं नाही आहे. तर ही बाब एक विशेष आहे. तर आपल्याला अशी प्रयोग करायची असेल तर अशा प्लॉटला नक्कीच भेट द्यायला पाहिजे. तर लक्ष्मण भाऊचा मोबाईल नंबर व्हिडिओमध्ये दिलेला आहे, त्यांना फोन करून आपण त्यांच्या या प्लॉटला भेट देऊ शकता. आणि हे जो काही व्हिडिओ आपल्याला भेटलेला आहे या व्हिडिओसाठी विशेष आभार दीपक भाऊ राठोड यांचे. तर ठीक आहे मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.